साक्षर इंडिया लाइव सकाळच्या झटपट बातम्या। महाराष्ट्रात मागील 24 तासात आढळले 15169 नवे कोरोनाचे रुग्ण। कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत। महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय दिलासादायक। राज्याचा रिकव्हरी रेट 94.54%। देशात 8 नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार। जळगाव जिल्ह्याचाही समावेश। प्रसिद्ध यूट्यूबर जीतू जान ला अटक, पत्नीचा खून केल्याचा आहे आरोप। बुलढाणा धक्कादायक, 8 वर्षाच्या चिमुकल्याकडून साफ करून घेतले क्वारंटाईन सेंटर मधील टॉयलेट। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी निलंबित। 2020 मध्ये रेल्वे ट्रॅक व तब्बल 8733 लोकांचा मृत्यू। बळी पडलेल्यांपैकी बरेच जण होते प्रवासी कामगार। उबर कंपनीकडून 3.65 कोटी रुपयांचे मदत पॅकेज होत जाहीर। चांगली बातमी, पाटण्यातील एम्समध्ये मुलांवर कोरोनावरील लसीची चाचणी सुरू। काश्मीरमध्ये भाजप नेत्यांवर दहशतवाद्यांचा हल्ला, गोळ्या घालून केली हत्या।